सर राज्यातले प्रोजेक्ट आता दुसऱ्या आपल्या राज्यातले प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात चाललेत, आता तिसरा प्रकल्प जो गेलेला आहे हैदराबाद मध्ये, काय सांगा? महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी कालखंडामधून आपण जातो आहोत. बेरोजगारांची संख्या रोज वाढते आहे, अनेक कारखाने बंद पडत असताना दिसत असताना जे नवे येत आहेत काही प्रोजेक्ट, वेदांतासारखा प्रकल्प 1.5 लाख मुलांना काम मिळणार होतं, आता पुन्हा गेला टाटा एअरबसचा प्रकल्प, पुन्हा तिसरं जात आहे. मला समजत नाही सरकार नेमकं काय करतं आणि कोणासाठी काम करतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.